माझे नाव सानिया रामदासू पांडे। आज मी तुम्हाला जागतिक महिला दिनाविषयी 2-4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावा अशी आपणास नम्र विनंती करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते। ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला। दरवर्षी 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो। 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी जगभर साजरा केला जातो। नारी हीच शक्ती आहे नराची, नारी हीच शक्ती आहे नराची, नारी हीच शोभा आहे घराची, नारी हीच शोभा आहे घराची। स्त्री व पुरुष ही संसार रथाची दोन चाके आहेत। समाजात स्त्रियांना पुरुषाच्या सावलीत उभे राहावे लागते। स्त्रीचा गौरव केला जातो हे मात्र खरे आहे, पण सत्य मात्र वेगळेच आहे। स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदय अमृत नैनी पाणी। मला शेवटी जाता जाता एवढेच म्हणावे शेवटचे, वारा नाही तलवार आहे, ती संशेरेची धार आहे। स्त्री म्हणजे काही राख नाही तो धगधगता अंगार आहे, एवढे बोलून मी माझे 2-4 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।